नाशिक अर्थ मूव्हर्स असोसिएशन यांच्या वतीनं प्रादेशिक वाहन अधिकारी यांना आरटीओ नियमाप्रमाणे पासिंग असलेल्या गाड्यांना ओव्हरलोड मधून सूट मिळण्याबाबत निवेदन देण्यात आलं. डंपरचा वापर मुख्यतः माती मुरुम खडी वाळू वाहण्यासाठी होतो. दगडाची डेन्सिटी 1.6 पर क्रम 1600 किलो असते, त्यामुळे सरासरी एका ब्रासचे वजन 4.5 एमटी होतो. 14 क्रमची गाडी 5.00 ब्रास भरते, त्यामुळे साहजिकच गाडीचे वजन 22.00 एमटी होते. जर आरटीओ 14 CUM ची पासिंग देते तर मग आम्हाला ओव्हरलोडचा दंड का? डंपर बॉडी लेवलने जरी भरला तरी त्याचे वजन 22.00 टन भरते, त्यात आमचा काय दोष? कारण गाडी भरताना ही मशिनरीद्वारे भरली जाते. आरटीओने एकतर वजनाची पासिंग वाढवून द्यावी किंवा इतर राज्याप्रमाणे गाडीची बॉडी साईज कमी करावी, परंतु आम्हाला दोषी ठरवून कारवाई करू नये अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याबाबत अध्यक्ष अर्थ मूव्हर्स असोसिएशन नाशिक अब्बास मुजावर यांनी अधिक माहिती दिली. आज आम्ही प्रादेशिक वाहन अधिकारी यांना ओव्हरलोडचा जो त्रास आहे आम्हाला त्या संदर्भात एक निवेदन दिलं. आम्हाला त्यांना एक रिसर सांगणं आहे, जर तुम्ही आम्हाला 14 क्यूबिक मीटर गाडीची पासिंग देता, त्यामध्ये आम्ही गाडी जर बॉडी लेवलने भरली तर तिचं वजन 22 टन येतं, आणि तुमचा जो नियम आहे तो 18 टनाचा, तर आम्ही गाडी भरायची कशी? एकीकडे तुम्ही आम्हाला 14 क्यूबिक मीटरची पासिंग देता, आणि जर तीच गाडी पट्टी लिहून जरी भरली तर तुम्ही दंड देता, तर आम्ही धंदा करायचा कसा? तर आम्हाला तुम्हाला एकच सांगणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना, एक तर तुम्ही आमच्या बॉडीची साईज कमी करून द्या किंवा आम्हाला ओव्हरलोडची परमिशन वाढून द्या, आमचं एवढं एकच निवेदन. त्या प्रसंगी स्वप्नील मोहरील, कैलास पाटील, राकेश विजन, अमोल विंचू, सचिन पवार, बापू काकडे, योगेश पाटील, मुन्ना पाटील, बबलू शेख, आसिफ टेक, असिफ शेख व असोसिएशनचे इतर सभासद उपस्थित होते. त्यांच्यासाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.